विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मी श्री वानखेडसवर तुम्हाला सर्वांचे माझ्या या आजच्या सत्रामध्ये स्वागत करतो आणि मित्रांनो आपण मागील काही दिवसापासून एन ए एस या परीक्षेसंबंधीचे व्हिडिओ माझ्या या यूट्यूब चॅनेलवर प्रसारित करीत आहोत मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण याच मालिकेअंतर्गत पायथ्यागोरसचे प्रमेय या प्रकरणावर आधारित काही बहुपर्यायी प्रश्न या, या ठिकाणी देत आहोत उत्तरासहित तर या परीक्षेत हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न एन ए एस या परीक्षेमध्ये विचारला जातील राष्ट्रीय संपादनूक सर्वेक्षण ही जी परीक्षा आहे जी बारा तारखेला होणार आहे त्या परीक्षेमध्ये या प्रश्न विचारले जातील हे जे जा प्रश्न आहेत ते विचारले जातील आणि ज्या शाळा या परीक्षेमध्ये सहभागी नसतील अशा विद्यार्थ्यांनी सुद्धा या प्रश्नाचा सराव करावा जेणेकरून त्यांना बोर्डाच्या परीक्षेमध्ये एम सी क्यूच्या अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नामध्ये यांचा नक्कीच सहभाग असेल किंवा अशा प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातील चला तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होईल परीक्षेसाठी तर पहिला प्रश्न घेऊया पायथ्यागृत्च्या अंतर्गत प्रश्न पहिला आहे पुढीलपैकी कोणते पायथागोरचे त्रिकूट आहे हे ओळखायचं आहे आपल्याला पुढीलपैकी कोणते पायथागोरचे त्रिकूट आहे पर्याय आहेत ए एक पाच दहा बी तीन चार पाच सी दोन 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 आणि डी पाच पाच दोन असे पर्याय आहेत मित्रांनो तर तरा तुम्हाला माहिती आहेच की आपण पायथागोरचे त्रिकूट कशाला म्हणतो पायथागोरचे त्रिकूटामध्ये ज्या तीन संख्या दिलेल्या असतात त्या तीन संख्यांपैकी जी मोठी संख्या असेल त्या मोठ्या संख्येच्या वर्गाबरोबर इतर दोन संख्यांच्या वर्गांची जर बेरीज आली तर त्या संख्या पायथागोरचे त्रिकूट आहे असं आपण मानतो ओळखतो त्यांना तर या पर्यायांपैकी योग्य पर्याय या ठिकाणचा जो आहे तो आपण इंग्रजी माध्यमांच्या प्रश्न विचारल्यानंतर सांगूया चला तर मग पाहू इंग्रजी माध्यमातून विचारला गेलेला हाच प्रश्न कसा बघा पायथागोरस स्थिरम क्वेश्चन नंबर फर्स्ट आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट आउट ऑफ द फॉलोइंग आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट क्वेश्चन रिपीट अगेन आउट ऑफ द फॉलोइंग विच इज पायथागोरियन ट्रिपलेट ऑप्शन्स ए बी सी एन डी ऑप्शन ए वन फाय टेन बी थ्री फोर फाय c2 2, 2 2 and d5 5, 5, 2 these are the options now we know that the pythagorean triplet means the numbers which is given in options the largest number square of the largest number is equal to the square of other two numbers and that three numbers are called pythagorean triplet now here options are a 1 5 10, b 3 4 5 c 2 2 2 and d 5 5 2 and uh, correct option is b 3 4 5 is a pythagorean triplet बी तीन चार पाच हे पायथ्यापोरस त्रिकूट आहे पुढचा प्रश्न घेऊया काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज दोनशे छप्पन असेल तर त्यांच्या कर्णाची लांबी किती प्रश्न पुन्हा परत एकदा ऐका काटकोन त्रिकोणात काटकोन करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज किती आहे दोनशे छप्पन असेल तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल पर्याय आहेत त्या ठिकाणी ए सोळा बी पंधरा सी बारा आणि डी पाच या चार पर्यायांपैकी आपल्याला अचूक पर्याय निवडायचा आहे मित्रांनो काटकोण त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजूच्या वर्गांची बेरीज आहे दोनशे छप्पन किती आहे दोनशे छप्पन आहे तर त्याच्या कर्णाची लांबी किती असेल हे आपल्याला ओळखायचं आहे पर्याय आहेत हे ए बी सी आणि डी ए पर्याय सोळा आहे बी पंधरा आहे डी सॉरी सी बारा आहे आणि डी पाच आहे तर उत्तर देण्यापूर्वी परत एकदा आपण हाच प्रश्न इंग्रजी माध्यमातून घेऊया ठीक आहे आपण प्रश्न या प्रश्नाचं उत्तर सांगूया या प्रश्नाचं उत्तर आहे अचूक पर्याय आहे ए सोळा ए सोळा अचूक पर प्रश्न द लेंथ ऑफ हाइपोटे ऑफ एंड आइसोस्क राइट एंगल ट्राएंगल हुन साइड इज फोर इंटरूड टू सी एम देंथ ऑफ हाइपोटेनिअस क्वेश्चन

लेंथ ऑफ हाय ऑफ अँड आयसोस्किल्स राईट अँगल ट्रँगल हे दिलेलं आहे आपल्याला हे काढायचं आहे सॉरी फाईंड आउट द लेंथ ऑफ हाय ऑफ अँड आयसोस्किल्स राईट अँगल ट्रँगल हुज वन साईड इज फोर इंटू रुट टू हुज वन साईड इज फोर इंटू रुट टू एक समधीभूत त्रिकोण आहे आणि त्याची एक बाजू दिलेली आहे चार वर्ग मुळात दोन फोर इंटू टू तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची आपल्याला तर करेक्ट ऑप्शन असेल या ठिकाणी बी एट नेक्स्ट एका चौरसाचा कर्ण वीस सेमी आहे तर त्याच्या बाजूची लांबी काढा या ठिकाणी बघा एका चौरसाचा कर्ण वीस सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची आपल्याला एका चौरसाचा कर्ण वीस सेंटीमीटर आहे तर त्याच्या कर्णाची लांबी काढा पर्याय आहेत ए पर्याय पाच वर्गमुळात दोन बी पर्याय दहा वर्ग मुळात दोन सी पर्याय दोन सी पर्याय वीस वर्गमुळात दोन आणि डी पर्याय आहे पंधरा वर्गमुळात दोन दो पर्याय परत एकदा ऐका ए पाच वर्ग मुळात दोन बी दहा वर्गमुळे दोन सी वीस दो, वर्गमुळात दोन आणि डी शेवटचा पर्याय पंधरा वर्गमुळात दोन तर या ठिकाणी योग्य पर्याय आहे सी दहा वर्गमुळात दोन सी दहा वर्गमुळात दोन ही त्याच्या कर्णाची लांबी असेल मित्रांनो बाजूची लांबी सॉरी चौरसाचा कर्ण दिलेला आहे आपल्याला वीस सेंटीमीटर तर त्याच्या बाजूच्या बाजूची लांबी काढायची आपल्याला आणि ती बाजूची लांबी असेल दहा वर्गमुळात दोन प्रश्न दावा म्हणजेच त्या ठिकाणी विचारलेला दावा आहे आपला या सत्रामधला जो असेल तो समधिभूत काटकोण त्रिकोणाची बाजू चार वर्गात दोन आहे तर कर्णाची लांबी समधिभूज काटकोण त्रिकोणाची बाजू चार वर्ग दोन आहे तर कर्णाची लांबी काढायची आपल्याला तर कर्णाची लांबी असेल या ठिकाणी योग्य पर्याय त्याचा बी आठ बी आठ हा योग्य पर्याय असेल मित्रांनो आपल्याला या ठिकाणी समाधीभूज काटकून त्रिकोणाची बाजू दिलेली आहे चार वर्गावर दोन आणि कर्णाची लांबी विचारलेली आहे आहे योग्य पर्याय आहे बी चला तर मग पुढचा प्रश्न बघूया इन अ राईट अँगल ट्रॅंगल सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ टू फिफ्टी सिक्स दॅन वॉट इज द लेंथ ऑफ द दायपोटिनियस हा प्रश्न आपण मराठीमधून घेतलेला आहे एका त्रिकोणामध्ये काटकोण करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज आहे दोनशे छप्पन तर त्याच्या कर्णाची लांबी काढायची इन राईट अँगल ट्रायंगल क्वेश्चन रिपीट अगेन इन अ राईट अँगल ट्रायगल इफ सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ द साइड्स मेकिंग राईट अँगल इज टू फिफ्टी सिक्स टू हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स देन वॉट इज द लेंथ ऑफ द हॅपोटेनियस क्वेश्चन ऑप्शन्स आर ए सिक्सटीन बी फिफ्टीन सी ट्वेल्व अँड डी फाय नाही करेक्ट ऑप्शन इज ए सिक्स्टीन नेक्स्ट दिलीरी आकृतीमध्ये कोण डीई एफ नव्वद अंश ई एफ परपेंडिक्युलर ई डी एफ हा ईडीला लंबा आहे जर जी डी बरोबर दहा ई एफ सॉरी एफ जी बरोबर बारा तर ई जी बरोबर किती असं विचारलेलं आहे आपल्याला परत एकदा प्रश्न पुन्हा एकदा एका दिलेल्या आकृतीमध्ये आकृती आपण या ठिकाणी देऊ शकलो नाही तरी पण बघा डीई एफ हा त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये बघा आपण काढून पाहूया डीई एफ हा त्रिकोण आहे कोणता त्रिकोण आहे हा काटकोण त्रिकोण आहे कारण त्याचं माप आपल्याला दिलेलं आहे डी एफ डी एफ ई आणि ई हा जो काटकोन त्रिकोण आहे दिलेला याच्यामध्ये इफ जी लंब ईडी आहे ई एफ जी असा लंब टाकलेला आहे वरती लंब आहे तो आणि या ठिकाणी डी जी आहे बारा सॉरी दहा हा दहा आहे आणि एफ जी किती आहे मित्रांनो एफ जी बारा आहे हा बारा आहे एफ जी तर आपल्याला ईजी काढायचा आहे ईजी तर अशा प्रकारच्या आकृतीचा उपयोग करून आपल्याला इजी काढता येईल आणि हा इजी आहे ई चौदा पॉइंट चार त्याचं करेक्ट उत्तर आहे ए चौदा पॉईंट चार पुढचा प्रश्न घेऊया त्रिकोण क्यू आर मध्ये त्रिकोण पी पीक्यू आरमध्ये कोण पी क्यू आर बरोबर नव्वद आणि पी क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग बरोबर एकशे चौवेचाळीस कर्ण पी आरची लांबी काढा आपल्याला एक त्रिकोण दिलेला या ठिकाणी पी क्यू आर नव्वद अंशाचा आणि दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज दिलेली दिल एक बेरी दिल एक आहे एकशे चौवेचाळीस दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे किती एकशे चौवेचाळीस तर आपल्याला कर्ण आरची लांबी काढायची आहे आरची लांबी काढायची आहे तर काय असेल कर्ण आरची लांबी तर बघा या ठिकाणी आपण काढून बघूया हा त्रिकोण आहे पी क्यू आर हा राईट अँगल ट्रँगल आहे मित्रांनो Osionfish. आटकून त्रिकोण पी क्यू आणि आर असा आहे या दोन बाजूच्या वर्गांची बेरीज दिलेली आहे किती एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस या बाजूच्या वर्गाची आणि या बाजूच्या वर्गांची बेरीज पी क्यू आणि पी आरची पी क्यू आणि क्यू आरची एकशे चौवेचाळीस आहे आता एकशे चौवेचाळीसचा वर्ग मूळ जर काढला आपण तर ते येते बारा म्हणून पी आरची लांबी किती असेल बारा म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन सी चला पुढचा प्रश्न घेऊया हा प्रश्न आपण घेतलेला आहे मराठी माध्यमातून इन फिगर एंगल ई एफ नाईन्टी डिग्री पर्पेटिक्युलर ई डीन जी डीक्न इफी ट्वेल्व फाईंड ईजी अँड हियर करेक्ट ऑप्शन इज ए वन फोर पॉईंट फोर नेक्स्ट फाइंड द साईड ऑफ स्क्वेअर हुज डायगॉनल इज ट्वेंटी सी एम फाईंड द साइड ऑफ स्क्वेअर हुज डायगॉनल इज ट्वेंटी ज्याच्या कर्णाची लांबी वीस आहे अशा चौरसाची बाजू आपल्याला काढायला सांगा फाइंड फाइंड द साईड ऑफ स्क्वेअर हुज डायगनॉलिज ट्वेंटी सी एम ऑप्शन्स आर ऑप्शन्स बघा ए फाय इंटू रूट टू बी टेन इंटू रूट टू सी ट्वेंटी इंटू रूट टू अँड डी फिफ्टीन इंटू रूट टू अँड करेक्ट अँसर इज बी टेन इंटू रूट टू नेक्स्ट त्रिकोण ए बी सीमध्ये रेख ए पी ही मध्ये का आहे जर बी सी वीस असेल जर बी सी बरोबर वीस कमा ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर तीनशे तर ए पी काढा काय दिलेलं आहे आपल्याला ए पी ही मध्ये का आहे त्रिकोण ए बी सीची आणि बी सी बरोबर वीस आहे आणि ए बी वर्ग अधिक ए सी वर्ग बरोबर तीनशे आहे तर ए पी काढायचं आहे तर या दिलेल्या माहितीच्या आधारे आपल्याला ए पी काढता येईल मित्रांनो ए पी येईल डी ऑप्शन डी म्हणजेच अचूक पर्याय डी पाच वर्गमुळे दोन पाच वर्गमुळे दोन हा अचूक पर्याय असेल चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया हाच प्रश्न इन ट्रॅगल ए बी सी सेगमेंट ए पी इज मेडियन इफ बी सी इक्वल टू ट्वेंटी AB square plus AC square equal to 300. Find AB and correct, correct option of this question is uh, d phi into root 2. D5 into root 2 is the correct option. Now next. इंट्रँगल पी क्यू आर अँगल पी क्यू आर इक्वल टू 90 डिग्री अँड पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर इक्वल टू वन फोर फोर वन हंड्रेड अँड फोर्टी फोर द लिंक ऑफ दी हायपोटेनियस पी आर आताच आपण मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांच्यासाठी पाहिलेला हा प्रश्न आहे मित्रांनो मरे मराठी माध्यमातून हा प्रश्न आपण घेतलेला आहे तरी पण परत एकदा बघा या ठिकाणी त्रिकोण पी क्यू आर आहे जो नाईन्टी डिग्री आहे आणि पाइथागोरस थ्योरम, यूजिंग पाइथागोरस थ्योरम, हाईपोटिन स्क्वायर इक्वल टू रिमेनिंग स्क्वायर ऑफ रिमेनिंग टू साइड्स देर फॉर हियर पी क्यू स्क्वायर प्लस क्यू आर स्क्वेयर इक्वल टू वन फोर फोर देन पी आर इक्वल टू रूट ऑफ वन हंड्रेड अँड फोर्टी फोर वीच इज ट्वेल नाव डी करेक्ट ऑप्शन इज सी ट्वेल नेक्स्ट दहा सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा दहा सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढायला सांगितली आपल्याला मित्रांनो आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत दहा वर्गमुळा तीन पाच वर्ग मुळात दोन दहा वर्ग मग दोन आणि दहा दहा सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी दहा सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी दहा सेंटीमीटर काय बाजू आहे समजा हा चौरस आहे बघा एक मिनिट एक मिनट हा चौरस काढला आपण आणि त्याची चौराशी बाजू किती आहे चौरसाची या दहा सी एम आहे तर आपल्याला याच्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढायची हा हा कर्ण झाला सर मित्रांनो तर या ठिकाणी ही बाजू आहे दहा आणि दहा दहाचा वर्ग अधिक दहाचा वर्ग म्हणजे शंभर अधिक शंभर म्हणजे दोनशे दोनशे च वर्गमूळ काढायचं आपल्याला स्क्वेअर रूट ऑफ टू हंड्रेड आणि ते काय असेल मग ते असेल दहा वर्गमूळ दोन म्हणून या ठिकाणी जे सॉरी करेक्ट ऑप्शन आहे ते आहे दहा वर्ग दोन सी चला तर मग पुढचा प्रश्न पाहूया व्हॉट इज द लेंथ ऑफ डायगोनल ऑफ स्क्वेअर ऑफ साइड इज टेन सी एम आत्ताच बघितल्याप्रमाणे हा प्रश्न आहे व्हॉट इज द लेंथ ऑफ द डायगोनल व्हॉट इज द लेंथ ऑफ द ऑफ अ डायगोनल ऑफ अ स्क्वेअर ऑफ साईड टेन सीएम करेक्ट ऑप्शन इज टेन सी टेन इन सी इज द करेक्ट ऑप्शन टेन इन टू 2 टू नेक्स्ट त्रिकोण पी एस आरमध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी काढा अशी माहिती दिलेली आहे आपल्याला त्रिकोण पी एस आर दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पी एस तीन आहे आणि आर एस पाच आहे तर आर पी काढायचं आपल्याला पायथ्याग्रोच्या त्रिकोटाचा वापर करून आपण असं काढू शकतो की आर एस स्क्वेअर इक्वल टू पी आर स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर म्हणजे आर एसचा वर्ग बरोबर पी एसचा वर्ग अधिक पी आरचा वर्ग आणि आपण याच्यामध्ये किमती टाकल्यानंतर आपल्याला आर पी मिळून जाईल आणि ती आर पी आहे बी सोआ यह उत्तर अचूक पर है बी नेक्स्ट फाइंड आर पी यूजिंग इन्फॉर्मेशन इन गिवन फिगर गिवन टी एस आर ऑप्शन्स आर ए ट्वेल्व बी सिक्सटीन सी फोर्टीन एंड डी टेन करेक्ट ऑप्शन इज बी सिक्स्टीन फाइंड द व्हॅल्यू ऑफ आर पी आर पी इक्वल टू सिक्स्टीन नाव नेक्स्ट चौराशाच्या कर्णाची लांबी दहा वर्ग मग दोन सेंटीमीटर असेल तर त्याची परिमिती काढायची आहे आपल्याला तर या ठिकाणी आपल्याला परिमिती विचारलेली आहे मित्रांनो तुम्हाला माहित आहे परिमिती म्हणजे काय परिमिती म्हणजे सर्व बाजूंच्या बाजूंची बेरीज चौरसाच्या सर्व बाजूंची बेरीज आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे आपल्याला चौरसाच्या कर्णाची लांबी दिलेली आहे कर्णाची लांबी दिलेली आहे दहावर दोन सेंटीमीटर तर कर्णाची परिमिती काढायची त्यापूर्वी आपल्याला कर्णाची बाजू काढावी लागेल चौरसाची बाजू काढावी लागेल कारण चौरसाची बाजू आपल्याला या कर्णाच्या लांबीवरून काढता येईल मित्रांनो आणि चौरसाची बाजू काढल्यानंतर त्या चौरसाच्या बाजूंची बेरीज म्हणजेच परिमिती असेल तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण सूत्रामध्ये ही किंमत टाकल्यानंतर आपल्याला बाजू मिळून जाईल बाजू निघेल दहा आणि परिमिती या पर्यायामधून आपल्याला निवडायची आहे ए दहा बी दहा सॉरी बी चाळीस वर्गात दोन सी वीस आणि डी चाळीस तर या ठिकाणचा करेक्ट अचूक पर्याय आहे डी चाळीस पुढचा प्रश्न घेऊया आणि द पेरिमीटर ऑफ स्क्वेअर If its diagonal is 10 into root 2 cm, atas pile Options are 80 b forty into root 2, C twenty and d forty. Here given diagonal. Diagonal square is uh, 10 into root 2, and uh, find out the perimeter. First we know फर्स्ट वी फाइंड आउट धी साईड ऑफ अ स्क्वेअर करेक्ट ऑप्शन डी फोरडी मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण एन एस या परीक्षेसाठी उपयुक्त असणाऱ्या प्रश्नांची उत्तरासह माहिती घेतलेली आहे याच पद्धतीचे प्रश्न विचारले जातील आणि तुम्हाला याचा खरोखरच फायदा होईल याचा सराव करा तुमच्या वहीमध्ये हे उत्तर लिहून ठेवा आणि ज्या शाळा या परीक्षेसाठी निवडल्या गेलेल्या नाहीत अशा विद्यार्थ्यांनासुद्धा बोर्डाच्या परीक्षेसाठी हा जो आजचा आपण घेतलेला पाठ आहे तो नक्कीच उपयोगी पडेल तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद करतो आणि भेटूया पुढच्या सत्रामध्ये परंतु एक आठवण करून देतो तुम्ही जर माझ्या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की करा तुमच्या मित्रांना सांगा शेअर करा माझी लिंक आणि माझं हे चॅनेल जे आहे इजी मॅथ बाय वानखेडे सर हे नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद धन्यवाद